शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। राज्य के आबकारी विभाग और पुलिस विभाग द्वारा खुर्सा पार्क चेक पोस्ट पर एक संयुक्त जांच के दौरान 50 टन महुआ फूल सहित दो ट्रकों को जब्त किया गया। पुलिस अधीक्षक राकेश ओला और राज्य के आबकारी अधिकारी प्रमोद सोनोने के मार्गदर्शन में यह कार्रवाई की गई है। जानकारी के अनुसार सीमावर्ती क्षेत्रों में निरीक्षण दल तैनात किए गए हैं। इंस्पेक्टर केलवाड़ सुरेश मट्टामी के मार्गदर्शन में खुर्सापार चेक पोस्ट पर वाहन निरीक्षण के दौरान प्रत्येक ट्रक नंबर MP09HH2562 व MP09HH3698 में 25-25 टन महुआ फूल मिले। कागजात की जांच से पता चला कि यह महुआ फूल गुजरात से छत्तीसगढ़ जा रहे थे। यह कार्रवाई के दौरान पाया गया कि महाराष्ट्र से महुआ फूलों के परिवहन के लिए कोई लाइसेंस नहीं मिला है। इनमें से एक मामला अवैध यातायात पुलिस विभाग और दूसरा राज्य उत्पादन शुल्क विभाग के पास दर्ज किया गया। महाराष्ट्र से इस तरह के माल परिवहन के मामले में सीधे परिवहन पास का प्रावधान है। नियमों के अनुसार सीमा क्षेत्र में चेक पोस्ट पर पास जारी किया जाता है, जहां से माल को महाराष्ट्र में प्रवेश करना है। चूंकि वर्तमान में सभी आबकारी लाइसेंस बंद है, महुआ फूल केवल हाथ भट्टी शराब के उत्पादन के लिए लाया गया था, इसीलिए यातायात सीधे परिवहन पास के बिना चल रहा था। इसीलिए महाराष्ट्र निषेध अधिनियम के प्रावधानों के अनुसार कार्रवाई की गई है। इस अभियान में उप निरीक्षक बालू भगत, उप निरीक्षक अब्दुल रहीम सकूर, कांस्टेबल राजेंद्र केवत, बागजी बोमले और अमोल बोथली शामिल थे। आगे की जाँच इंस्पेक्टर राव साहेब कोरे द्वारा की जा रही है। ज्या दिवसापासून 18 मार्च पासून लॉकडाउन जी लावलेले तेव्हापासून जिल्हाधिकारी ठाकरे सरांनी आदेश दिले होते आणि पोलीस विभागाचे अधीक्षक ओला सर आणखी एक्साईजचे अधीक्षक प्रमोद सोनन सर यांच्या आदेशानुसार सीमा तपासणी नाके जे आहेत कांद्री आणि खुर्सापार या ठिकाणी चेकपोस्ट लावण्यात आलेली आहेत आणि सर्व वाहनं चेक केली जात आहेत। गेल्या 3 दिवसांमध्ये मोहा फुलं घेऊन जाणारे 3 ट्रक ताब्यात घेण्यात आलेले, 2 ट्रक केळवत पोलीस स्टेशनकडे जमा आहेत आणि 1 ट्रक आपल्याकडे आता कारवाई करत आहे। यामध्ये साधारणपणे 25 टन महाफुलं आहेत। ते महाफुलाची किंमत आहे 9,12,000 रुपये और वाहनाची किंमत आहे 18 लाख, असे 27,31,000 मध्येमाला सीज करण्यात आलेलं आहे। हे जे बैतूल आहे मध्यप्रदेशहून, मध्यप्रदेशचे बैतूलहून हा माल निघालेला आहे आणि छत्तीसगडमध्ये रायपूरला हा माल चाललेला आहे असं पेपरवर जरी दिसत असलं तरी महाराष्ट्राचे जे रूल आहेत त्या रूलप्रमाणे ज्यावेळी राज्यात प्रवेश केला जाईल त्यावेळी थेट वाहतूक पास घ्यायची तरतूद महाराष्ट्र शासनानं केलेली आणि जिथून माल परत दुसऱ्या राज्यात जाणार आहे त्या राज्यात जात असताना परत तो पास जमा करून पुढे जायचे आणि त्याची फी 100 रुपये। तर 100 रुपये भरून जर त्यांनी तिथं पास घेतला असता आणि इथं जमा केला असता तर 100% ह्यांना प्रवास करणं नियमानुसार ठरलं असतं, पण यांचं इंटेन्शन हे अशा पद्धतीनं करायचं नाही आहे असंच प्रथमदर्शी दिसून येतं। गेल्या 47 दिवसांमध्ये 18 मार्चपासून साधारणपणे 1.5 कोटी रुपयाची हातभट्टी एक्साईजनं पोलीस विभागाच्या मदतीनं सीज केलेली, त्याचा मुद्देमाल सीज केलेला आहे, 147 वाहनं सीज केलेली आहे। त्यामुळे त्यांच्याकडे कच्चा माल नाही आहे, ज्याच्यापासून हातभट्टी काढायची ते शिल्लक नाही आहे आणि या माध्यमातून तो माल येऊ लागला अशी जी इन्फॉर्मेशन आम्हाला आली होती त्या अनुषंगानं ही कारवाई करण्यात आलेली। या कारवाईमध्ये जे अधिकाऱ्यांनी काम केलं प्रत्यक्ष ते खुर्सापार नाक्यावरचे अब्दुल रहीम अब्दुल सकूल म्हणून सब इन्स्पेक्टर आहेत आणि त्यांचे 2 सहकारी आहेत राजेंद्र केवट आणि वाघोजी बोबले हे जवान आहेत। यांनी आणि पोलीस विभागाच्या मदतीनं खूप चांगल्या पद्धतीनं हे तपासणी केली, त्यामुळंच ह्या चांगल्या पद्धतीच्या ह्या कारवाया होऊ शकल्या। यामध्ये 1 टन जरी आपण मोहाफूल पकडले तर 1 टनमध्ये 300 लिटर स्पिरिट बनू शकेल इतकं चांगलं हे मोहाफूल दिसतं आहे, त्याचे सॅम्पल काढण्यात आलेले आहेत। साधारणपणे ह्या 1 ट्रकमधून 7,500 लिटर स्पिरिट जरी निघालं तर त्याची किंमत लाखोमध्ये जाईल आणि प्रचंड मोठं नुकसान महाराष्ट्र शासनाला झालं असतं ते निश्चितपणे या माध्यमातून रोखलं गेलेलं आहे। ह्याच्यापेक्षा वाईट गोष्ट अशी की आज अखेर महाराष्ट्रामध्ये जी हानी झालेली आहे मनुष्यहानी ती हातभट्टी दारू पिऊनच झालेली उदाहरणं गेल्या कित्येक वर्षातली आहेत आणि प्रसंगानुरूप आत्ताही सगळीकडे अबकारी दुकानं बंद आहेत आणि अशा वेळेला महाफुलांची पासून दारू काढली जायची शक्यता आणि त्या माध्यमातून अजून काही विपरीत आरोग्यावर परिणाम होण्यापेक्षा याच्यावर नियंत्रण करणंच आवश्यक असल्याकारणानं गेल्या लॉकडाऊन काळामध्ये पूर्ण लक्ष पहिला हातभट्टीकडं केंद्रित करण्यात आलेलं आहे आणि त्या पद्धतीनं कारवाया सुरू आहेत।